विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय सामान्य विज्ञान या विषयामधील धडा 9 आपत्ती व्यवस्थापन या धड्याविषयी माहिती पाहणार आहोत. सुरुवातीला आपत्ती म्हणजे काय याविषयी आपण माहिती घेऊ. आपत्ती म्हणजे अचानक उद्भवणारे, अचानक येणारे संकट, याला म्हणायचं आपत्ती. मग हे अचानक येणारे संकट यामधून समाजाची, देशाची, आपली वैयक्तिक हानी होत असते. जीवित हानी असेल, आर्थिक हानी असेल, पण अशा प्रकाराला आपत्ती म्हणायचं. आपत्तीमध्ये दोन प्रकार पडतात. एक आहे मानवनिर्मित आपत्ती आणि दुसरी आहे नैसर्गिक आपत्ती. मानवनिर्मित आपत्ती म्हणजे काय? तर मानवाच्या कृतीतून निर्माण झालेली आपत्ती. एखादा मोठा रेल्वे अपघात असेल किंवा बस घरी कोसळली असेल, यामधून खूप मोठी जीवित हानी झाली असेल, म्हणजे ही मानवाच्या कृतीतून निर्माण झालेली आपत्ती आहे. याला म्हणायचं मानव निर्मित आपत्ती. त्यानंतर दुसरा प्रकार आहे नैसर्गिक आपत्ती, निसर्गामुळे निर्माण झालेली आपत्ती. मग यामध्ये भूकंप असेल, त्यानंतर ढगफुटी असेल, त्यानंतर ओला दुष्काळ असेल किंवा कोरडा दुष्काळ असेल, निसर्गामुळे निर्माण झालेली आपत्ती. मग या दोन्ही आपत्तीमधून देशाचे, समाजाचे, वैयक्तिक आपले हे नुकसान होत असते. मग याला आपण आपत्ती म्हणायचं. तर आज आपण आपत्ती व्यवस्थापन धडा 9 याविषयी पुढील माहिती बघणार आहोत.